आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी नगरीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाजपाला विजयी करा, संतोष सांगावकर. आज निपाणी नगरीची खूपच दुरावस्था झाली आहे. गेल्या 15 वर्षापासून निपाणी नगरीतील ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नमस्कार, महानकार्य न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी निपाणीतील भाजपाचे अधिकृत 5 नंबरचे अधिकृत उमेदवार संतोष सांगावकरजी आज आमच्या महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. नमस्कार सांगावकरजी साहेब. नमस्कार. 31 तारखेला या ठिकाणी निपाणीच्या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या अनुषंगानं भाजप पक्षानं आपल्याला प्रभाग क्रमांक 5 मधून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये आपला या ठिकाणी अजेंडा काय असणार आहे, आपला कोणता जाहीरनामा असणार आहे की जो जाहीरनामा घेऊन आपण जनतेसमोर जातात, काय सांगाल? नमस्कार. गेली 15 वर्ष झालं हा आमचा श्रीनगर भाग आहे किंवा 5 नंबर वार्ड टोटल आहे तो कार्यापासून वंचित आहे. इथं कुठल्याही सुखसुविधा नाहीत किंवा कुठल्याही वस्तूची म्हणजे रोड नाही आहेत, गटर नाही आहे, समुदाय भवन नाही आहे किंवा सफाई पण नाही आहे. म्हणजे जी गटर आहेत त्या सर्व एकदम घाण म्हणजे अशा बाहेर आता पाणी येत आहे अशा स्वरूपात आहे. गटरी मुजलेल्या आहेत. पुन्हा रोडची जर अवस्था बघितला तर गटर रोड आहे तो रोड म्हणायचा की खड्डा म्हणायचा हेही समजणं झालं आहे. अशी म्हणजे अवस्था आमच्या या भागाची झालेली आहे. हे 15 वर्ष झालं असंच चालू आहे. पाण्याची जर सोय म्हटला तर एक दिवस जर पाणी नाही आलं तर लोकांची दाही दिशा होते. पाण्यासाठी वणवण हिंडावं लागतं. पाण्याचे म्हणजे इथं बोरची तेन व्यवस्था नाही आहे किंवा इतर पाणीही नाही आहे. त्यासाठी जर म्हटलं तर आता आमचा जो मय आहे अजेंडा हे आहे की आम्ही इथं बोरची व्यवस्था सोय करायची आहे. पुन्हा समुदाय भवन बांधायचे आहे. रोड आहे, गटरी आहेत, पुन्हा लाईट पाण्याची सोय ही सगळी आम्ही व्यवस्थित करून घ्यायची आमचे कार्य आम्ही करणार आहोत. आपल्याला या आपण या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक लढवत आहात. आज भाजप पक्षानं आमदार शशिकला वहिने असतील जोल्ल्यांनाही तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी काय सांगाल आम्हाला? आता त्याबद्दल म्हणला तर मी एक भारतीय जनता पार्टीचा 8 वर्ष झालं एक सच्चा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणाने विधानसभेचे असो किंवा लोकसभेचे असो ह्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यासह आम्ही त्या या भागात रचना चांगली केली आहे. आपलं पक्षाचे हे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पक्ष वाढीसाठी आम्ही चांगला प्रयत्न म्हणजे आज हा आमचा जो भाग आहे त्यामध्ये ॲक्च्युली भाजपचे कोणीही कार्यकर्ते नव्हते. पण आज जर बघितला तर जवळपास 70 ते 80% लोक सगळे भाजप प्रेरित झालेले आहे. कारण शशिकलाताई वहिनींचा आज जर कार्याचा आढावा जर बघितला तर निप्पाणीमध्ये आणि निप्पाणी विधानसभेमध्ये डंका वाजवत आहे. आज त्यांचं कार्य एवढं महान झालेलं आहे. परंतु आज निप्पाणीचं दुर्दैव होतं की गेली ये 5 वर्षामागील जे काँग्रेस प्रेरित नगरसेवक होते त्यांनी वहिनींना काहीही कामं करू दिली नाही. आणि ती आज जर सत्ता व्यवस्थित आमची येणारच आहे हे सत्ता आल्यानंतर आज निपाणीचा कायापलट जपानच्या बरोबर होईल हे असं आमच्या वहिनींचंही म्हणणं आहे आणि आमचंही म्हणणं आहे. आणि आज जपानलाही आम्ही मागं टाकू अशा पद्धतीने आमचे वहिनीही काम करणार आहेत आणि आम्ही त्यांना साथ देऊन आम्ही पूर्ण सगळीजण जे भाजपचे कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत आणि येणारे म्हणजे आता जवळपास सगळे आमचे नगरसेवक होणारच आहेत हे मी आवर्जून सांगतो. का तर निप्पाणीत आज फक्त भाजप आणि भाजपच होत आहे आणि यासाठी जर म्हटला तर आम्ही सगळीजण मिळून व्यवस्थित निप्पाणीचं सगळे कार्य करू, निप्पाणी आमची नावलौकिकच आणू. नमस्कार सांगावकर साहेब. आत्तापर्यंत आपली जी काही या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान जी प्रचार यंत्रणा सुरू आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला या ठिकाणी काय सांगा? प्रचार यंत्रणेमध्ये आपल्याला प्रतिसाद मिळतो का? जरूर. कारण आज जर बघितला इथले कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, हे गेले बरेच वर्षापासून कार्य चांगलं होण्यासाठी धडपडत आहेत. आणि आज सर्वसामान्यांच्या बरोबर मीही म्हणजे त्या ह्याच्यातून भोगत गेलेलं आहे. त्याच्यामुळं तिथली आमचे सर्व इथले कार्यकर्ते नागरिक हिने आजपर्यंत मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, चांगलं उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठिंबा देत आपले सगळे कार्य करायचे यासाठी तिन्ही पण धडपडत आहेत. एक
सगळ्यांच्या मते एक उमेदवार म्हणून मला चांगला त्यांनी निवडला गेला आणि ह्यासाठी सहकार्य आम्हाला नागरिकांच्या तर्फे आमच्या बी जे पी बा कमिटीकडनं पण चांगला मिळालेला आहे, वहिनींच्याकडनंही प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाला आहे आणि आम्ही जरूर काम करायसाठी धडपडत आहोत. 31 तारखेला होणाऱ्या निवडणुकीदरम्यान आपण या ठिकाणी जनतेला काय आवाहन कराल? या ठिकाणी जे जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास मी सार्थ करून मी त्यांच्या सेवेत कायम राहीन आणि त्यांची सेवा चांगली करेन आणि सर्व कार्य आमच्या इथले जे आहेत ती पूर्ण करणार यात काही खात्रीच नाही. मी कार्य करून देणार, त्यांनी पण आम्हाला चांगले साथ दिलेले आहे. यासाठी 5 वर्षांपासून मी उभारलेलं आहे, माझं चिन्ह कमळ आहे आणि 1 नंबरला बटन दाबून कमळाला आपल्या भाजपला निवडून द्यावे आणि सर्वांनी मिळून मला चांगले मतदान करावे ही मी विनंती करतो आणि भाजप पक्षाला आपल्या सत्तेत आणून आपल्या निपाणीमध्ये प्रगती करून घ्या म्हणून मी त्यांना आवाहन करतो.